आहेर सरला विष्णू शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरमुली तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. आज या जिल्हास्तरीय मिशन आरंभ तासिकेतील दुसरा दिवस मिशन आरंभ ही परीक्षा 2024 साठी आपली जी तयारीसाठी सुरू केलेली ही तासिका आहे त्या तासिकेसाठी आज विषय आहे माझ्याकडे भाषा विषय आणि त्यातील घटक आहे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द हा जो घटक आहे त्या घटकामध्ये मिशन आरंभ परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिप 8वीची जी परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला प्रश्न येतो त्याचा भारांश आहे 4% आणि प्रश्न एक असतो त्याला मार्क असतात दोन. पेपर एक आणि पेपर दोन ह्या अंतर्गत पेपर एक अंतर्गत भाषा विषयामध्ये येणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे अलंकारिक शब्द त्यावर हा हमखास पडतोच. त्यामुळे आपल्याला या विषयाकडे अगदी बारीक बारीक आपण प्रत्येक प्रश्न समजून घेणे गरजेचं आहे आणि म्हणूनच या अलंकारिक शब्दासाठी दिलेले जे वेटेज आहे किंवा भारांश आहे तो 2 मार्काचा आहे आणि त्यासाठी आज आपण या तासिकेमध्ये त्याची ओळख करून त्याचं प्रश्नाचं स्वरूप कसं असतं कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात साधारण अभ्यास कशा प्रकारे करावा कशा प्रकारे आपल्याला तयारी करता येईल हे सगळं आपल्याला आज इथे आपण अभ्यास करावा. मग आता आपण सुरुवात करूया. साधारण आता मी तुम्हाला अलंकारिक शब्द कसा तयार झाला या संदर्भाने एक गोष्ट सांगते. सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका तुम्हाला त्यावरून तो अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. गोष्ट लक्षपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी ऐका. सर्वांचं लक्ष असेल असं गृहित धरून मी गोष्टीला सुरुवात करते. बघा एक तर दोन मनुष्य होते एक पापबुद्धी आणि एक धर्मबुद्धी. दोघे खूप छान मित्र होते एका गावामध्ये ते राहत होते आणि गावात राहत असताना पापबुद्धी आणि धर्मबुद्धी वेगळ्या टोकाची माणसं परंतु मित्र होते. धर्मबुद्धीकडे चांगल्या प्रकारे काम करण्याची ऐपत होती परंतु पापबुद्धीकडे ऐपत असूनही तो काम करत होता. मग पापबुद्धीने विचार केला की आपण काय करूया ह्या धर्मबुद्धीला थोडस समजावून सांगूया आणि त्याचा आपल्याला कसा वापर करता येईल हे आपण बघूया. त्याच्या मनात विचार सुरू झाले आणि मग त्याने त्या धर्मबुद्धीकडे जाऊन विचारणा केली की मित्रा मी आपल्याला पैसे कमवायचे आहेत भरपूर पैसे कमवायचे आहेत आता तर आपल्याकडे साधं मिळकतीचं साधन काहीच नाहीये मग आपल्याला काय करता येईल मग आपण काय करूया परदेशात जाऊ. परदेशात जर गेलो तर आपल्याला तिथं पैसा ऐश आराम किंवा इतर सगळ्या आपल्या गरजा पूर्ण होतील या पद्धतीने. आणि मग धर्मबुद्धीला आपल्या मित्राचा सल्ला पडतो त्याचा मित्रच असतो त्यामुळे त्याचा त्याचा जराही संशय येत नाही. आणि मग दोघे जण ठरवतात की आपण परदेशात जायचं आणि छानपैकी पैसा कमवून आणायचा. मग दोघे जण काय करतात परदेशात जायचा निर्णय घेतात निघतात परदेशात जातात. परदेशात ह्या धर्मबुद्धीचा वापर करून हा पापबुद्धी भरपूर पैसे कमावतो कारण तो हुशार असतो धर्मबुद्धी. दोघेही जण परदेशामध्ये जाऊन भरपूर पैसे कमवतात आणि नंतर मग ठरवतात की आता आपण आपल्या गावी परत जाऊया आपले कुटुंब आपलं गाव यांची काळजी आपण घ्यायला परत जाऊया. दोघेही जण मित्र ठरवतात आणि पुन्हा आपल्या गावाकडे यायला निघतात. सगळं कमावलेलं धन ते बांधून घेतात आणि चालत चालत रस्ता पार करत करत ते आपल्या गावाजवळ गावाच्या मागेच येऊन थांबतात. पापबुद्धी विचार करतो एवढं सगळं धन कसं घरी घेऊन जायचं कारण गावातील लोक आपले नातेवाईक आपला मित्र परिवार हे सगळेजण आपल्याला काय म्हणतील की एवढा एवढा पैसा आणलाय मग आम्हालाही तू दे आपल्यात वाटेकरी होती. म्हणून मग पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणतो की आपण काय करूया हे धन सगळं काही घरी न्यायचं नाही आपण काय करूया ते एखाद्या झाडाखाली करून ठेवू. मग ते धर्मबुद्धीलाही ते पडतं आणि धर्मबुद्धी म्हणतो की चालेल आपण इथं ठेवूया हे धन एका ओसाड जागेमध्ये झाडाखाली
मोठा खड्डा घेतात आणि त्यामध्ये ते धन पुरलं जातं. आणि थोडस वापरण्यापुरतं आपलं धन लागणार गरजेचं धन ते सोबत घेतात आणि बाकीचं तिथं साठवून ठेवतात. पुन्हा ते झाकून ठेवतात पूर्ण माती. कुणालाही सापडणार नाही अशा पद्धतीने. दोघे जण निघतात घरी जातात. घरी गेल्यानंतर ते निवांत होतात. थोडे दिवस एक दोन दिवस जातात. पापबुद्धी विचार करतो. एक दिवस तो मध्य आता शेवटी पापबुद्धी दिसतो. मध्यरात्री उठतो आणि म्हणतो की आपण काहीतरी करायला पाहिजे. त्या धनाचं काहीतरी करायला पाहिजे. मध्यरात्री उठतो आणि त्या जागेकडे जातो जिथं धन पुरून ठेवलेलं असतं त्या जागेकडे जातो. गेल्यानंतर तो ते धन सगळं काढून घेतो आणि घरी आणतो ठेवतो. आता घरी आणतो आणि मग नंतर घरी आणल्यानंतर खूप खुश असतो तो. खुश असल्यानंतर म्हणतो की बरं झालं आता आपल्याला धन मिळालं. नंतर तो धर्मबुद्धी दुसऱ्या दिवशी आनंदामध्ये धर्मबुद्धीकडे म्हणजे आपल्या मित्राकडे जातो. आणि गेल्यानंतर धर्मबुद्धीला म्हणतो की मित्रा आपण जे धन साठवून ठेवले ते आणायला हवं कारण आपलं धन संपत आले. मित्र धर्मबुद्धी म्हणाला झाले जाऊया आपण. दोघेही मित्र जातात झाडाखाली जातात. झाडाखाली गेल्यानंतर ते धन पाहतात तर तिथे धन नसत. आणि मग नंतर धर्मबुद्धीवर हा पापबुद्धी लगेच चिडतो आणि म्हणतो की तूच हे धन काढलेलं आहे कारण तुझ्याशिवाय हे कोणालाच माहित नव्हतं. तो धर्मबुद्धीवर आरोप करतो आणि तूच हे धन नेलं आहे तूच चोरी केली आहे असं तो ठामपणे पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणतो. झालं दोघांचं खूप भांडण होतं. दोघे जण निघतात आणि राजाकडे जातात. राजाकडे गेल्यानंतर राजाला म्हणतात की असं असं आमचं झालेलं आहे आणि आमचं झाडाखालचं धन या पापबुद्धी राजाला सांगतो की या धर्मबुद्धीने माझं धन नेलेलं आहे. मग आता काय करायचं. राजाने सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणतो की आपण काय करूया आपण उद्या सकाळी त्या झाडाखाली जाऊया आणि तुमचं जे धन आहे ते पाहूया नेमकं काय झालं. दुसऱ्या दिवशी सकाळीच हे दोन मित्र पापबुद्धी धर्मबुद्धी राजा त्याचा मंत्री असणार मंत्रिमंडळ काही लोक हे सगळे जातात आणि पाहतात. पण आदल्या रात्री हा पापबुद्धी विचार करणाराच असतो कारण पापच. ज्या वेळेस तो घरी जातो त्याच्या डोक्यात लगेच विचार सुरू होतात की आपण काहीतरी करायला लागतो कारण धन तर आपण आणलेलं आहे. मग तो काय म्हणतो त्याच्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना सांगतो मी आणलेलं धन जर आपल्याला ठेवायचं असेल तर मी सांगेन तसं तुम्ही करा. वडील म्हणतात सांग मी काय करू. पापबुद्धी म्हणतो की तुम्ही फक्त काय करा त्या ज्या झाडाखाली धन ठेवलेलं होतं त्या झाडाच्या डोलीत जाऊन बसा आणि म्हणा की मी हे धन या वृक्षा मी वृक्षदेवता आहे आणि वृक्षदेवता साक्षी आहे की हे धन या धर्मबुद्धीनेच नेलेलं आहे. झालं मग आता तो त्याचे वडील बरोबर सकाळी जाऊन त्या पापबुद्धीचे वडील त्या ढोलीत वाजतात आणि सगळे आल्यानंतर तो पापबुद्धी राजाला सांगतो की महाराज ही वृक्ष देवता सुद्धा या चोरीला साक्ष आहे. ती सुद्धा सांगेल की चोरी कोणी केली. महाराज म्हणते हो का. म्हणे हो. मग विचार म्हणे त्या वृक्ष देवतेला की चोरी कोणी केली. पापबुद्धी विचारतो हे वृक्ष देवता चोरी कोणी केली तुम्हीच सांगावे. आणि मग ते तो आतून आत ढोलीत बसलेले त्याचे वडील सांगतात की चोरी धर्मबुद्धीनेच केली. झालं सगळ्यांना आश्चर्य वाटतं झाड कसं बोललं. आणि मग नंतर सगळे जण विचार करतात. सगळे जण आता त्या धर्मबुद्धीला राजा काय शिक्षा देतो कोणत्या प्रकारचे कशी शिक्षा देऊन कशी त्यांचा धन हे करणार हे सगळ्यांच्या मनात विचारचक्र सुरू होतो. तोपर्यंत राजाबरोबर आलेले शिपाई काय करतात सगळा तिथल्याच पाला महाराज आल्यामुळे सगळा पाला पाचोळा गोळा करतो कंद्या झाडाखाली ठेवलेला तो जाळतात. आणि जाळल्यानंतर त्या बरोबर झाडाच्या ढोली जवळ तो जाळला जातो आणि तो सगळा जाळल्यानंतर सगळा धूर त्या ढोलीमध्ये जातो. सगळ्या आगीच्या ज्वाळाला ढोली जातात आणि ते आत बसलेले पापबुद्धीचे वडील अगदी भाजून निघतात. ते खूप ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर सगळा प्रकार सांगतात. सगळा प्रकार उघडकीला येतो आणि आल्यानंतर मग पापबुद्धी आणि धर्मबुद्धीचं जे घडलेलं सगळं हे आहे प्रसंग आहे तो समोर येतो आणि पापबुद्धी कबूल करतो की मी धन चोरीला नेलं.
आणि मग राजा काय करतो त्या पापबुद्धीला सोळावर चढवतो. अशा प्रकारे या प्रसंगातून आपल्याला कोणता अलंकारिक शब्द सुचतो? आता सगळ्यांना सुचला असेल किंवा नसेल, परंतु यातून आपल्याला कपटी मनुष्य, कोणता अलंकारिक शब्द आला? कपटी मनुष्य. आणि हा कपटी मनुष्य अलंकारिक शब्द आपल्याला या गोष्टीतून समजेल. मग आज आपण जाणार आहोत या अलंकारिक शब्दाकडे. भाषेच्या महत्वाच्या व्याकरणातील हा अलंकारिक शब्द बघा, भाषा आणि जसं आपण एखादी स्त्री दागिन्यांनी सजून छान दिसते तशीच आपली भाषा या सगळ्या शब्दांनी, सगळ्या शब्द समूहांनी किंवा अनेक वेगवेगळ्या शब्द प्रकारांच्या सहाय्याने जो शब्द अधिक सौंदर्य प्राप्त होतो त्याला आपण म्हणतो अलंकारिक शब्द. मग बघा, अलंकार म्हणजे भूषण, दागिना. दागिने घातल्यावर जसं व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते, सौंदर्यात भर पडते, तसे भाषेच्या संदर्भात आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी, तिचे सौंदर्य खुलून दिसावे, तिच्या ती आशयाची खोली वाढावी, यासाठी आपण अनेक अर्थपूर्ण आशयघन शब्द वापरतो, ते म्हणजे अलंकारिक शब्द. मग त्यासाठी मग या भाषेचा अभ्यास करताना येणारे अलंकारिक शब्दांचा अर्थ आपण जाणून तसेच त्या शब्दांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो, म्हणजे येतो सरासरी येतो. प्रत्येक ठिकाणी गेलं की आपली भाषा बदलते, भाषेनुरूप भाषेला वेगवेगळे शब्दांचं रूप प्राप्त होतं आणि त्यानुसार भाषेच्या सौंदर्यामध्ये भर पडते. आता या अलंकारिक शब्दामध्ये दडलेला आशय काही वेळा सकारात्मक असतो तर काही वेळा विरोधाभास असतो. मग ज्या प्रकारे आपल्याला शब्द दिलाय त्याच प्रकारे आपण घेतला पाहिजे असं काही नाही. शब्दशः अर्थ कधीच घ्यायचा नाही. समजा आपण सांगितलं, आता उदाहरण घेऊया आपण कडक लक्ष्मी. मग आता कडक लक्ष्मी हा जो शब्द आहे, मग आपण काय म्हणणार? ती लक्ष्मी आहे ती कडक आहे का? कडक म्हणजे कशी? मग ते आपल्याला शब्दशः अर्थ कधी घ्यायचा? मग त्यातून असं काय आपल्या समोर काय येतो की थट्टाळपणे बोलणारी कडक स्त्री. ती खूप रायवान बोलते, प्रत्येकाला टाकून बोलते अशी कडक लक्ष्मी. कायम तिचं जे वर्तन आहे ते नेहमी कडकच असतं, म्हणजे ती कडक लक्ष्मी. त्यानंतर घर कोंबडा. मग घर कोंबडा म्हणजे काय? नुसता घरात बसून राहणारा कोंबडा आहे का? नाही. घर कोंबडा म्हणजे काहीही काम न करणारा, ऐकत राहणारा, अशा प्रकारे तो घर कोंबडा. म्हणजे आशय आपण त्या शब्दानुरूप घ्यायचा आहे, जसा दिसतोय शब्द त्या प्रकारे आपण घेता कामा नाही. मग असे जे अलंकारिक शब्द आहेत ते अलंकारिक शब्द आपण अभ्यासत अनेक शब्दांचा अभ्यास करू तेव्हा ते आपल्या वापरातही येतात आणि दैनंदिन भाषेतील अनेक लोकांच्या तोंडी पण येतात, आपण ऐकतो पण बोलतो पण, आणि म्हणूनच ते भाषेचं सौंदर्य आपल्याला अधिक खुलून दिसते. आता पुढे जाऊया आपण. एक प्रश्न पाहूया आपण, नमुना प्रश्न. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द लिहू. मग अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री मग कोणती स्त्री? तिला कोणता अलंकारिक शब्द आहे? काय सांगता येईल आपल्याला? गर्भश्रीमंत, लंकेची पार्वती, चंडिका, अहिल्याबाई. मग आता गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत तो येणार नाही. लंकेची पार्वती हे सगळ्यांना माहित आहे की लंकेची पार्वती म्हणजे बऱ्याच जणांना तो आता तू माहिती असेल की लंकेची पार्वती म्हणजे जिच्या कोणाला म्हणतो आपण की जिच्या अंगावर एकही दागिना नाही ती लंकेची पार्वती होय. म्हणून पर्याय क्रमांक हा दोन आहे. आता दुसरा प्रश्न आपण पाहू. अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवड. अत्यंत भोळा मनुष्य. भोळा मनुष्य मग त्याचे पर्याय कोणते दिलेले आहेत बघा? भोळा सांग, गोगलगाय, उपटसुंभ, नंदी वैद्य. मग आता भोळा सांग म्हणजे कसा? आपण मागाशीच गोष्ट पाहिली कपटी माणूस आणि धर्मबुद्धी आणि पापबुद्धी. धर्मबुद्धी कसा माणूस होता? अगदी साधा भोळा होता. त्याचा फायदा त्याच्या मित्रांनी घेतला म्हणजे त्याला म्हणायचं अत्यंत भोळा माणूस. कपटी माणूस म्हणजे जो काहीतरी कृती करून दुसऱ्याला अडचणीत असतो तो कपटी माणूस. शकुनी वामन, शकुनी वामन त्याला अलंकारिक शब्द आहे.
माता याचा पर्याय काय आहे बघा भोळासा गोवर काय उपट सुंबन दिले माता याच्यातील हे तीनही पर्याय आपल्याला बसत नाही आपण नेहमी प्रश्न सोडवताना कोणता विचार करायला पाहिजे की चारही पर्यायांचा विचार करायला पाहिजे आपण जर पहिल्यातून जरी उत्तर सापडलं तरी आपण चारही पर्याय निश्चितपणे वाचू मगच आपण योग्य अर्थपूर्ण आपला पर्याय निवडायला माता भोळासा म्हणजे कसा कसलेही डावपेच न समजणारा साधा सरळ माणूस म्हणजे भोळा सा म्हणजे उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक एक पुढे प्रश्न क्रमांक तीन जे आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आता मारुतीचे शेपूट हा अलंकारिक शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल आणि आपल्या घरी बघा आपण शब्द बऱ्याचदा ऐकतो किंवा आपल्या परिसरामध्ये वातावरणामध्ये शाळेमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात त्यात हा पण ऐकला असेल मारुतीचे शेपूट त्याचे पर्याय पाहूया आपण लंकेच्या दहनासाठी असलेले शेपूट चर्चेला होऊन देणे लांबच जाणारे काम पटकन संपणारी गोष्ट मग आता बघा मारुतीची शेपटी ही लांबच गेलेली होती तिचा शेवट होत नव्हता म्हणून ते अर्थाने लांबच जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट मग त्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आहे तू कोणतंय काम आपण खूप खूप अनेक वेळा तेच करत राहतो त्याचा अंतच होत नाही किंवा ते काम लवकर संपतच नाही म्हणजे त्या कामाला म्हणायचं मारुतीचे शेपूट म्हणून पर्याय क्रमांक आला तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा सागरने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय शिकाटीने प्रयत्न केले या वाक्यातील अधोरेखित भागासाठी कोणता अलंकारिक शब्द योग्य मग आता सागरने काय केलं शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले बरोबर का नाही आता तुम्हाला पण शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची आहे तुम्हालाही चिकाटीने अभ्यास करायचा आहे म्हणून तुम्ही सुद्धा प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करायला मग आता आपण याच्यात पाहूया कोणता पर्याय दिसतो वाचूया चारही पर्याय भीष्म प्रतिज्ञा भगीरथ प्रयत्न द्राविडी प्राणायाम भाण्याचा बैल मग आता चिकाटीने प्रयत्न करणे म्हणजे भगीरथ प्रयत्न करणे होय पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया पुढचा प्रश्न घेऊया निलेश हा जणू काही नर्मदेतील गोटाच आहे निलेश हा काही जणू नर्मदेतील गोटाच आहे मग आता नर्मदेतील गोटा म्हणजे दगड हो की नाही मग आता हा कसा आहे पर्याय पाहूया आपण कोणते दिले नर्मदा नदीतील दगड उडान टप्पू गाव गुंड मंदबुद्धीचा गरीब पण कारस्थानी करणार आता कोणता बसेल चारही पर्याय मधून नर्मदेचा गोटा म्हणजे दगड का मग तो आपण कोणत्या अर्थाने घ्यायचा आहे तो बुद्धीच्या दृष्टीने घ्यायचा मग बुद्धीच्या दृष्टीने काय घ्यायचा मंदबुद्धीचा म्हणजे म्हणजे जणू काही गोटाच नर्मदेतील गोटा मग शब्दशा अर्थ दिलाय आपल्याला तर बरेच जण काय करतील नर्मदेतील गोटाच पर्याय क्रमांक एक पाहतील आणि म्हणतील नर्मदेतील नदीतील दगड असेल आणि पर्याय क्रमांक एक लिहून टाकतील म्हणून आपण शब्दशा अर्थ न घेता आपल्याला स्पष्टीकरणातून म्हणजे आशयपूर्ण अर्थ त्यातून काय काढायचा आहे तो शोधायचा आहे अलंकारिक शब्द कोणता आलेला आहे तो शोधायचा आहे आणि मग आपल्याला पर्याय निवडायचा आहे योग्य पर्याय निवडायचा आहे बरेच जण यात गोंधळ करणार त्यानंतर बरेच जण म्हणतील नर्मदेतील गोटाच म्हणजे दगडच येतो त्याला काहीच येत नाही मग हा समुद्र टप्पू गावगुंड आहे का बरेच जण हाही पर्याय शोधून काढतील परंतु त्या अर्थाने तो घ्यायचा पर्याय घ्यायचा नाही त्यानंतर गरीब पण कारस्थानी करणारा बरेच जणांना वाटेल तो पण पर्याय आहे असं वाटतंय कारण बरे प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराने पर्याय निवडू शकतो आणि म्हणूनच मग ते आपल्या चुका होतात आणि आपले सोपे सोपे प्रश्न आपल्या हातातून निघून जातात म्हणून ज्या आपल्या पुस्तकामध्ये जे अलंकारिक शब्द दिलेले आहेत त्याचं वाचन आपण परफेक्ट करणं गरजेचं आहे जरी आपण परिसरामध्ये वातावरणामध्ये किंवा आपल्या घरच्या वातावरणात शाळेच्या वातावरणात शब्द ऐकतो परंतु सगळे शब्द आपल्याला ऐकायला मिळतील असे नाही मग ते शब्द आपण कशातून अभ्यासले पाहिजे आपल्या मार्गदर्शिका असेल नवनीत असेल किंवा आपले शिक्षक देतील त्यामध्ये मग त्यातील प्रत्येक शब्द जर आपण
व्यवस्थित रित्या पाठ केला किंवा लक्षात ठेवला, अनेक वेळा जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर तो शब्द पाठ होऊन जातो आणि आपल्या परफेक्ट शब्द लक्षात राहतो. म्हणून यासाठी अलंकारिक शब्दासाठी साधारणपणे पाठांतर करणं गरजेचं आहे. ते काही फार शब्द नाहीये, अगदी एक दोन पेज आहेत आणि एक दोन पेज वर्षभरामध्ये आपले अगदी बऱ्याचदा वाचून वाचून अगदी परफेक्ट पाठ होणार आणि आपले 2 मार्काचा जो एक प्रश्न आहे तो परफेक्ट उत्तर त्याचा आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही आणि त्याचे 2 मार्क आपल्याला हमखास. म्हणून आपण याला जरी 2 मार्क एकच प्रश्न जरी असला तरी त्या 2 मार्कासाठी आपल्याला हा जो थोडा भाग दिलेला आहे 1-2 पानाचा तो तुम्ही परफेक्ट करा, तुम्हाला नक्कीच त्याचे मार्क मिळतील. अगदी रोज 5 शब्दांचं वाचन करा, 5 शब्द परफेक्ट पाठ करा. ते पाठ झाले की पुढचे करा. मागचे करत करत मागच्याला उजळणी देत आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस ते पक्के दृढ होतात आणि मग पुढचे सहजपणे पाठ केले जातात. त्यामुळे पाठांतरावर भर द्या आणि हे पर्याय निवडायला तुम्हाला अडचण येणार नाही. आता पुढे जाऊया. आपल्याला परीक्षेला काही नुसते एकाच प्रकारचे प्रश्न येत नाही, अनेक भिन्न प्रश्न येतात. आता ते आपण पाहणार आहोत की वेगवेगळे प्रश्न कसे येतात. आता पुढील प्रश्न पाहूया, चुकीची जोडी निवडा. चुकीची जोडी निवडा. गुणकारी उपाय रामबाण. गुणकारी उपाय रामबाण पहिला पर्याय. कलहप्रिय स्त्री कैकेयी. अष्टपैलू अनेक वाईट गुणांनी युक्त. कुंभकर्ण दीर्घकाळ झोपणार. आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. 3 जोड्या बरोबर आहे आणि 1 जोडी चुकीची आहे. मग 1 जोडी बघा. आता पर्याय गुणकारी उपाय म्हणजे रामबाण उपाय, हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर कलहप्रिय स्त्री कैकेयी म्हणजे कैकेयी म्हणजे आपल्याला माहिती रामायणामधली कैकेयी की जी भांडण लावून दिले, रामाला वनवासाला पाठवलं, म्हणून ती कैकेयी, म्हणून ती दुष्ट स्त्री, म्हणून ती कलहप्रिय. कलह म्हणजे भांडण आहे की नाही, म्हणजे कलह करणारी स्त्री म्हणजे कैकेयी. म्हणून हा दुसरा पण पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरा पर्याय पाहूया, अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे कसा, सगळ्या गुणांनी युक्त, कि त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत आणि त्यालाच म्हणतो आपण अष्टपैलू. आणि त्याचा काय दिलंय, अनेक वाईट गुणांनी युक्त. म्हणजे इथेच आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. अष्टपैलू म्हणजे अनेक वाईट गुणांनी युक्त. ही जोडी याला लागतच नाही, अनेक चांगल्या गुणांनी युक्त असा शब्द पाहिजे इथं. म्हणून ही चुकीची जोडी झाली. पुढची पण कुंभकर्ण म्हणजे झोपणारा. आपल्याला ते आता माहितच आहे, झोपतो कोण. आपण म्हणतो ना कुंभकर्णासारखा काय झोपला, फूट. म्हणजे ही जोडी बरोबर आहे. पर्याय नंबर 3 ही आपल्याला चुकीची जोडी दिसून. मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 अलंकारिक शब्द भेटले, परंतु ज्या वेळेस आपलं पाठांतर नसेल त्यावेळेस आपल्याला हे शब्द माहीत नसेल तर मग आपल्याला पर्याय शोधणं अवघड जातं आणि मग आपले हातचा प्रश्न सुटून जातो आणि मार्कही मिळत. म्हणून आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे आणि आपण वाचन करून करून सरावाने तो भाग होतो. अगदी घोकंपट्टी न करता असे तो अर्थ पण समजला पाहिजे. आपल्याला शब्द वाचल्याबरोबर तो अर्थ कितपत त्याला साजेस आपल्याला कितपत कळाला ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे पाठांतर आपोआप होऊन जाईल. पुढील प्रश्न पाहूया. बरोबर असणारी जोडी निवडा. आता बरोबर असणारी जोडी पाहूया. आपण 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र. उपवास पटले थंडा खरा. 3 भांडण लावणारा भांडखोर. 4 वयस्कर व्यक्ती हिरवे पान. मग आता बरोबर जोडी शोधूया आपण. मग अत्यंत धनवान व्यक्ती इंद्र दिलाय. त्यानंतर उपवास पडणे म्हणजे थंडा खरा. भांडण लावणारा भांडखोर. वयस्कर व्यक्ती हिरवे पान. मग आता उपवास पडणे म्हणजे फराळासाठी काहीही उपलब्ध नसते अर्थात थंडा फराळ. म्हणून बरोबर जोडी आहे उपवास पडणे थंडा फराळ. आता हे 4ही शब्द तुम्हाला समजणारे आहेत. हे पर्याय अगदी म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये हे शब्द आपण ऐकतो त्यामुळे त्यांचा अर्थ सहज तुम्हाला समजला असेल. म्हणून आपण सहज आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी
कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल. आता आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला, इथपर्यंत आहे बघा. गौरांगला म्हणून काय झालं, तो नापास झाला. नापास झाल्यामुळे काय केलं असेल त्याच्या वडिलांनी, रागावले असतील, ओरडले असतील किंवा मारले असेल, जे असेल ते. मग त्याच्यामध्ये आपण चार पर्याय कसे निवडणार आहोत, 14वे रत्न, जमद गणी, गुळाचा गणपती, कर्णाचा अवतार. आता चार पर्यायामध्ये आपल्याला 14वे रत्न याचा अर्थ माहित पाहिजे. मग 14वे रत्न म्हणजे काय, मार. मग काय बसला असेल परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला, मार बसला असेल. जमद गणी, गुळाचा गणपती, कर्णाचा अवतार, हे तीनही पर्याय बसत नाही. आता गुळाचा गणपती तुम्हाला माहित आहे, जमद गणी चा अवतार माहित आहे, कर्णाचा अवतार माहित आहे. तीनही शब्द ते तुम्हाला परिचित होणार आहे आणि त्यानुसार तुम्ही आता हे 14वे रत्न म्हणजे मार हे या वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. प्रश्न क्रमांक एक, आरंभ करणे. आता पहा, आता शब्द अलंकारिक शब्द आपल्याला याच्यासाठी गरजेचा आहे. श्री गणेशा, अकरावा रुद्र, गंडांतर, वाटाण्याचा अक्षता. आता आरंभ करणे म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, श्री गणेशा करणे. आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये उत्तर दिलेले आहे, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची म्हणजे आपण आरंभ करायचा आहे म्हणजे श्री गणेशा करायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक एक. आता पुढे प्रश्न क्रमांक दोन, फटकेबाज भांडण. फटकेबाज भांडण म्हणजे कसं, खूप मोठं भांडण, खडास्तक भांडण. बघा पर्यायामध्ये आता धोपट मार्ग येत नाही, आरण्य रुदन येत नाही, खडास्तक आणि खंडाखंड म्हणजे पर्याय नंबर तीन येतोय. खडास्तक म्हणजे खडा जंगी भांडण, आपण म्हणतो मोठं भांडण. त्या उद्देशाने या अलंकारिक शब्दाचा आपल्याला अर्थ इथं पाहायला मिळतो. आता पुढे जाऊया आपण पुढील प्रश्न. लंबगन्न, 14वे रत्न, पांढरा पळीस, भाग्यवान. आता यातून आपल्याला वेगळा शब्द निवडायचा. बघा वेगळा शब्द हा वेगळा प्रश्न आहे परीक्षेला आलेला. आता वेगळा कसा, बघा लंबगर्ण, 14वे रत्न मार माहिती आहे, पांढरा परीस, त्यानंतर भाग्यवान, या तीनही शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित आहे. भाग्यवान हा पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये वेगळा आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक दोन, सूर्यवंशी, पाताळयंत्री, पाष्कळवंशी, मायेचा पूत. आता सूर्यवंशी म्हणजे तुम्हाला माहित आहे उशिरा उठणारा, पाताळयंत्री म्हणजे काहीतरी पाप बुद्धीने कर्म करणारा, बाष्कळ गोष्टी म्हणजे वायफळ गोष्टी, त्यानंतर मायेचा पूत. मायेचा पूत या अर्थाने कि तो वेगळ्या अर्थाने त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर बाष्कळ गोष्टी हा अलंकारिक शब्द नाही, हे तीनही अलंकारिक शब्द आहे. बाष्कळ गोष्टी हा अर्थ दिलाय, तो अलंकारिक शब्दाचा अर्थ दिलाय हा बाष्कळ गोष्टी. म्हणून मग आपल्याला पर्याय क्रमांक तीन. आता पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत आपण. पुढील प्रश्न, अक्षरानंदन, उमराचे फूल, गोगलदार, पवळ भैरव. चारही शब्द समजू घ्या. त्याच्यामध्ये उमराचे फुल आहे, गोगलदार आहे, टोळ भैरव आहे, परंतु अक्षरानंदन हा अलंकारिक शब्द नाही. त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, युवास, अक्षरशत्रू, खडाजिंगी, दगडावर जिरे.
अक्षर शत्रु खड़ा जमीन दगड़ा वर्चे आता याचा मध्ये उपवास हा अलंकारिक शब्द नाही हा खंडाभरा आहे याचा अर्थ याचा या अलंकारिक शब्दाचा अर्थ उपवास होतो आणि हे बाकी सगळे तीनही अलंकारिक शब्द आहे उपवास हा अलंकारिक शब्दाचा अर्थ असल्यामुळे तो पर्याय क्रमांक ये हा पर्याय आपल्याला बाजूला काढायचा आहे. त्यानंतर क्रांतिकारक पुढील प्रश्न पाहूया आपण. क्रांतिकारकांच्या इथं आपल्याला शब्द भरायचा आहे डॅश डॅश मुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. मग क्रांतिकारकांनी काय केलं की तेव्हा आपल्याला देशात आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं. मग आपण पर्याय पाहूया पराकाष्ठा शेंदार शिपाई भाकड कथा भगीरथ प्रयत्न. मग आता पराकाष्ठा शेंदार शिपाई भाकड कथा हे काही बसत नाही भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोपाट प्रयत्न केले तेव्हा आपल्याला देश आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून पर्याय नंबर चार. त्यानंतर प्रश्न पुढील अजिंक्यला कोणत्याही गोष्टीचा टिंबटिंब प्रमाणे मान तोडवायची सवय आहे. बघा कोणाप्रमाणे आता पर्याय पाहूया. अजिंक्य कोणालाही मान डोलवतो कशालाही डोलवतो मग कोणाप्रमाणे डोलवतो कोणता अलंकारिक शब्द आपण तिथे वापरणार आहोत तो आपण पर्यायातून पाहूया. ओनामा नंदीबाई गर्भ श्रीमंत घरकोंबडा. आता आपण म्हणतो प्रचलित शब्द आहे नंदीबाई आपण म्हणतो ना नंदीबाईला सारखा काय करतो म्हणजे फक्त मांडवलवणारा म्हणजे नंदीबाई म्हणून पर्याय क्रमांक दोन. पुढील प्रश्न अमरच्या भीतीने सगळे त्याचा टिंबटिंब होतात. आता काय होतात अमरच्या भीतीने म्हणजे अमरचा धाक आहे सगळ्यांना आणि त्याच्या भीतीने ते काय होतात आपण पर्याय शोधूया. शकुनी मामा नंदीबाई भोके खाण्याची मांजर. मग अमरच्या भीतीने सगळं भीतीला बोल हो म्हणणार आहे म्हणजे माता खालचे मांजर म्हणून पर्याय क्रमांक चार. आता काही आपल्याला जे शब्द दिलेले आहेत आपण त्या प्रश्नांचं स्वरूप पाहिलं. आता आपण अलंकारिक शब्द कोणते आहेत कोणते आलेले आहेत त्याचा कसा अभ्यास अर्थपूर्ण आशय कसा समजून घ्यायचा ते लक्षात कसे ठेवायचे हे आपण पाहू. पहिला शब्द आहे अकरावा रुद्र. अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. आता हे सांगायला नकोय त्याचा अर्थ पण तुम्हाला वाचल्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल. त्यानंतर अखलेचा कांदा म्हणजे अत्यंत मूर्ख मनुष्य. त्यानंतर अरण्य अभिधन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य म्हणजे अरण्य रुदन. त्यानंतर आळवावरचे पाणी. आळवावरचे पाणी म्हणजे फार काळ न टिकणारे अल्पकाळ टिकणारे. पुढे आहे अष्टपैलू. अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न. मग असे प्रश्न आलेला होता आपल्याला वाईट गुणांनी युक्त मग असा अष्टपैलू आहे का नाही तर तो सर्व गुण संपन्न म्हणजे अष्टपैलू. त्यानंतर अक्षरशत्रू. अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर. थोडक्यात ज्याला अक्षराचं ज्ञान नाही म्हणजे तो अक्षर शत्रू अडाणी. त्यानंतर गुंतागुंता सामना म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे एखादा काय करतो कायम मूर्खपणाचा सल्ला देतो. याच्यावरून तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते तेवढी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला साधारणपणे या ज्या काही बाबी आहेत की सहजपणे आपले हे शब्द लक्षात राहतील ती एखादी गोष्ट म्हणा म्हण म्हणा किंवा आपल्या परिसरामध्ये घडलेल्या गोष्टीवरून म्हणा की तो शब्द आपल्या कायम लक्षात राहतो आणि तो आपल्याला विसरण्याची पाठ करण्याची गरज नसते. बघा त्यासाठी एक छोटीशी गोष्ट ऐका सगळेजण ऐकत असाल. एक शेतकरी असतो. एक शेतकरी असतो आणि त्याच्याकडे एक गाय असते. आता ती गाय काही दिवसांनी व्याली आणि तिला एक वासरू झाला. वासरू झाल्यावर त्या शेतकऱ्याला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की तो त्या वासराची खूप काळजी घ्यायचा. एक दिवस काय झालं असंच वासरू बाहेर गेलं आणि पाणी प्यायला त्या बाहेरचं त्यांचं जे रांजण असतंय भरलेलं त्याच्याजवळ गेलं. त्याच्याजवळ गेलं त्याला पाणी प्यायचं होतं. त्याने त्याचं डोकं त्या पाणी पिण्यासाठी त्या रांजणामध्ये घातलं. झालं त्याचं डोकं अडकलं. डोकं अडकल्यानंतर आता काय करायचं ते डोकं तर त्याला काढता येईना. तो धडपडू लागला.
पाणी पिला आपण डोकं वर येईना, हातपाय हलू लागला, धडपडू लागला तरीही डोकं वर येईना. ते शेतकऱ्याने पाहिलं, शेतकरी म्हणे असं काय झालं, तो जवळ आला तर आता काय करायचं, त्याला काही सुचेना, तो घाबरून गेला कारण त्याचं वासरू तर खूप लाडकं होतं. आणि मग तेवढ्या त्याची ती धडपड, वासराची धडपड, शेतकऱ्याची ती घालमेल, जीवाची घालमेल चालू असताना रस्त्यावरून एक उंट चाललेला होता आणि त्याच्यावर एक माणूस बसलेला होता. आणि मग हा बिचारा शेतकरी घाबरलेला त्या माणसाला म्हणतो, हो थांबा आम्हाला मदत करा, माझं हे वासरू वासराचं डोकं अडकलंय तेवढं काढून द्या. उंटावरचा तो माणूस बसलेला असतो तो म्हणतो, मी काही खाली उतरणार नाही, मी मदत करेल पण मी खाली उतरणार नाही, तुम्हाला आधी घरात नाही मग मी काढून देतो. झालं, तो शेतकरी बिचारा घाबरलेला असतो, त्याला वाटलं पटकन हा आपल्याला उपाय सांगेल म्हणून तो घरात जातो. पण त्याचा उंट, तो एवढा मोठा उंट त्याच्या घरात काही जायला, त्याने दरवाजा तोडला तेव्हा तो उंट आत गेला. आत गेल्यावर तो खाली बसला, मग तो माणूस त्या उंटावरून उतरला आणि मग खाली बसला. आता म्हणतो की काय कर, आता मला एक सुरी दे. काय दे? सुरी दे. शेतकरी म्हणाला, याला कशाला सुरी हवी असेल? आणि मग त्याने काय केलं, त्याच्या घरातही नव्हती, त्याने शेजारून सुरी आणली आणि त्या उंटावरच्या उतरलेल्या माणसाला दिली. त्या माणसाने काय केलं, त्या माणसाने त्या वासराचं मुंडकं कापलं. मग आता म्हणे, तू या रांजणातून त्या मुंडकं सहज निघेल, आता तू काय कर, त्याच्यातून मुंडकं बाहेर सहज काढू शकतो. त्या शेतकऱ्याला म्हणाला, शेतकऱ्याने कपाळाला हात लावला आणि म्हणाला, याचा सल्ला मी फुकट घेतला आणि वासरू पोरी वासरूही मेलं. आणि ते मडकं आधीच जर मडकं फोडलं असतं तर ते वासरू सही सलामत राहिलं असतं, त्याचा घराचा दरवाजाही निघाला, घरही घराची नुकसान झाली आणि वासरूही बिचारा जीवाशी गेलं. आणि म्हणून या गोष्टीवरून आपल्याला काय लक्षात येतं की उंटावरचा शहाणा म्हणजे तो मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा, अशी तो शब्द प्रयोग हा आपल्याला रोजच्या आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रचलित झाला, रूढ झाला. आणि अशा अनेक कारणांमुळेच हे शब्द तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अशा अनेक घटना प्रसंग त्यातून या शब्दाला मिळालेलं रूप, शब्दाचं वेगवेगळं तयार प्रत्येक प्रदेशानुरूप बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि वेगवेगळे प्रकारचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यामुळेच आपल्या भाषेचं सौंदर्य वाढलेलं आपल्याला दिसून येत. मग आता या उंटावरचा शहाणा याच्यावरून ही आपण एक गोष्ट पाहिली, त्याच्यामध्ये पुढचं पाहू आपण उमराचे फूल, दुर्मिळ वस्तू. दुर्मिळ वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी सहजासहजी मिळत नाही, म्हणजे ते उमराचे फूल म्हणून त्याला म्हणले. कारण तुम्हाला माहिती, उमराचे फूल काही शब्दांना जे अलंकारिक शब्द दिलेले आहेत ते काहीशा अर्थाने दिलेले आहे, काहीतरी प्रसंगावरून दिलेले आहे, एखाद्या घटनेवरून दिलेले आहे, त्यामुळे ते त्याला जोडून आलेले आहेत, त्या अर्थाने ते त्याला जोडून आलेले आहेत. आणि म्हणूनच त्याचा आपण योग्य अर्थ काढून त्याला अलंकारिक शब्द ओनामा. आता ओनामा आपल्याकडे बऱ्याच श्री गणेशा करणे, आरंभ करणे, सुरुवात करणे, प्रारंभ करणे, आणि बऱ्याच जणांना ओनामा वेगळा वाटत असेल. मग ओनामा म्हणजे काय? तर ओनामा म्हणजे, मग ओनामा एखाद्या प्रदेशामध्ये रूढ झाला असेल, एखाद्याने तो शब्द वापरला असेल आणि भाषेला नवीन रूप प्राप्त करून दिलं म्हणून तो झाला ओनामा, अलंकारिक शब्द. आता पुढे काही फळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. आता हे सगळ्यांना माहित आहे, बरेचसे आपण वाचन करूया. फळसूत्री बाहुले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चाललेला, म्हणजे कायम आपल्या मनाचा विचार न करता कायम दुसऱ्याच्या मनाचा विचार करत चालणारा. त्यानंतर कळीचा नारद, आपण म्हणतो भांडणं लावणारा हा कळीचाच नारद आहे, म्हणजे तो शब्द आपल्या नेहमीच्या दैनंदिन शब्द समूहामधूनच आलेला आहे, प्रचलित बोली भाषेतूनच आलेला आहे. त्यानंतर काडी पैलवान, हा तर सगळ्यांना माहितच आहे, हडकुळा माणूस आपण त्याला काय म्हणतो, काडी पैलवान. त्यानंतर कुंभकर्ण, अतिशय झोपाळू माणूस, नुसता झोपा काढणारा, कारण आपल्याला माहितीये कुंभकर्ण हा नेहमी झोपायचा, त्याला खूप सवय होती झोपायची. आणि त्या अर्थाने मग आपण एखादा माणूस झोपलेला जास्त वेळ झोपतो की त्याला म्हणतो काय कुंभकर्णासारखा झोपला,
म्हणून त्याला अलंकारिक शब्द आला कुंभकर्ण. त्यानंतर कुपमंडू संकुचित वृत्तीचा. संकुचित वृत्तीचा म्हणजे फक्त स्वतः पुरताच विचार करणारा म्हणजे संकुचित वृत्ती, उदारमतवादी नाही. त्यानंतर कोल्हे कोणी मोठे भांडण. आता आपल्याला माहिती कोल्ह्याचा आवाज कुणीतरी ऐकला की आपल्याला वाटतं की नाही आता कुठेतरी भांडण होणार, आणि म्हणून त्या अर्थाने जो अलंकारिक शब्द तो तयार झालेला आहे मोठे भांडण त्याला म्हणतात कोल्हे कोणी. त्यानंतर खडाष्ट्र जोरदार भांडण. बघा हे मोठे भांडण आणि जोरदार भांडण त्याच्यामध्ये मोठे आणि जोरदार या दोन शब्दामध्ये बदल आहे. आता तुम्ही म्हणाल याला काय येतोय का त्याला तो येतोय का, नाही. मोठे भांडण म्हणजे खूप मोठे भांडण आणि जोरदार म्हणजे त्याचा वेग वाढवणार भांडण म्हणजे खडाष्ट्र. या दोन्हीतल्या ह्या दोन्ही शब्दातला अर्थ समजून घ्या. त्यानंतर घुसाळ चेंडू म्हणजे चैनी थोर माणूस. चैनी म्हणजे अतिशय चलीन करणारा. घुसाळचंद म्हणजे जो अतिशय काय करतो उधळ्या माणूस, त्याला आपण आणखी शब्द वापरतो उधळ्या माणूस, उधळपट्टी करणारा माणूस, आणि त्याच्या विरुद्ध कंजूस माणूस. मग आता उधळ्या करणारा चैनी थोर माणूस म्हणजे त्याला शब्द पहा अलंकारिक शब्द आहे घुसाळ चेंडू. त्यानंतर खेटराची पूजा. खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने खरडपट्टी काढणे. आता खरडपट्टी काढणे म्हणजे एखाद्याने एखादी चूक केली असेल तर आपण काय करतो, आपण म्हणतो की त्याची चांगली खरडपट्टी काढली. ठीक आहे, वापराचार पण येतो आपल्या याच्यामध्ये आणि आपल्याला पुढे त्या अर्थाचा अलंकारिक शब्दही आपल्याला ऐकावयास वाचावयास मिळतो म्हणजे खेटराची पूजा. त्यानंतर गंगा यमुना. गंगा यमुना म्हणजे काय, तर गंगा यमुना म्हणजे नद्या आहेत का, नाही. मग नद्या नसून तर ते आपण गंगा यमुना म्हणजे काही एखादं काही घटना घडली किंवा आपल्याला वाईट वाटलं किंवा काही झालं की आपण रडतो म्हणजे त्या गंगा यमुना म्हणजे अश्रू. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता आपल्या डोळ्यातील अश्रू म्हणजे गंगा यमुना. त्यानंतर गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट. आता गंडांतर म्हणजे एखादं मोठं खूप मोठं संकट आलं की आपण म्हणतो गंडांतर आलं बरं का त्याच्या. मग गंडांतर हा शब्द एखाद्या भाषेतून रूढ झालेला हा आपल्याला शब्द समूह ऐकायला मिळतो. त्यानंतर गर्भ श्रीमंत, जन्मापासून श्रीमंत आणि खूप श्रीमंत म्हणजे तो त्याला अनेक जपा शब्द घेतला तर हा गर्भ म्हणजे जन्मापासून की त्याच्या तो जन्म होता असं नाही एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आला म्हणजे पहिल्यापासूनच तो गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत. त्यानंतर घरकोपडा. आपण आपण शब्द मगाशी पाहिलेला होता सुरुवातीला, घराबाहेर न पडणारा, नुसता घरात बसून राहणारा, कोणताही काम न कोणतेही काम न करणारा असा घरकोपडा. त्यानंतर चरपट कंजरी, निरर्थक गडबड म्हणजे नुसतीच वायफळ गडबड करणार, विनाकारण गडबड करणार, त्याला म्हणायचं चरपट पंजरी. त्यानंतर चौदाने रत्न मार. त्या मगाशी एक प्रश्न आला होता त्याच्यामध्ये निलेश नापास झाल्यामुळे त्याला वाक्य पूर्ण करा हा शब्द आला होता. त्याच्यामध्ये आपल्याला हा अलंकारिक शब्द घालायचा होता. निलेश नापास झाल्यामुळे त्याला मार बसला म्हणजे मग चौदावे रत्न. पर्यायामध्ये आपल्याला ते अर्थपूर्ण त्याचा अर्थ पर्याय शोधायचा होता म्हणजे चौदावे. त्यानंतर छत्तीसचा आकडा शत्रुत्व. छत्तीसचा आकडा आपल्याला सगळ्यांना हा शब्द माहित असेल अलंकारिक शब्द म्हणजे आपण सहजपणे जर लक्षात ठेवले तुमच्या तर काहीच अडचण नाही. ज्यांना पाठांतराची गरज आहे ते पाठ करू शकतात, परंतु ज्यांनी अर्थ समजून तो शब्द समजून घेतला असेल तर त्यांना पाठ करण्याची गरज नाही. फक्त आशय कळायला पाहिजे, त्या शब्दामागचा आशय जर अर्थ आणि आशय समजला की शब्द पाठ करायची गरज नाही. छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व. आपण म्हणतो या दोघांमध्ये ना छत्तीसचा आकडा आहे बरं का. मग काय आहे छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व आहे. त्यानंतर बिनभाड्याचे घर. सगळ्यांना माहित आहे बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. म्हणजे बघा या तुरुंगाला साधा शब्द नाही, मग त्याला पुढे काय अलंकारिक शब्द तयार झाला बिनभाड्याचे घर. त्यानंतर बुद्धिमान. बुद्धिमान म्हणजे बृहस्पती.
आता बुद्धिवान याला अनेक शब्द आहेत बघा, तुम्ही समानार्थी शब्दांचा अभ्यास करता नाही तो भाग येणार आहे तुम्हाला. त्यानंतर ढोंगी मनुष्य, ढोंगी मनुष्य म्हणजे जो ढोंग करणारा आहे की त्याला शब्द कोणता वापरलाय अलंकारिक शब्दामध्ये भोगे संन्यासी. बघा असे वेगवेगळ्या अलंकाराने सजलेली आपली मराठी भाषा आणि या मराठी भाषेचा जेवढा अभ्यास करावा तेवढा कमीच आहे. आपली भाषा आहे, आपल्या भाषेमध्ये येणारे हे वेगवेगळे शब्द समूह आहे, त्याला वेगवेगळा प्राप्त होणारा जो अर्थ आहे आणि त्यातूनच निर्माण झालेली अलंकारिक शब्द, तयार झालेले अलंकारिक शब्द, आणि म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला खूप अगदी जाणीवपूर्वक करणं गरजेचं. मग अशी सांगितलं होतं की तुम्हाला पाठांतर कसं करावं लागेल, लक्षात कसं ठेवावं लागेल, कशा प्रकारे आपण त्याची शब्दांची रोजची जी मर्यादा कशी वाढवायची, वाचन कसं वाढवायचं. अगदी सहज तुम्ही कुठेही बसले, वर्गामध्ये बसले, 10 मिनिट बसले तरी 10 मिनिटांमध्ये आपले 2-3 शब्द, 4 शब्द, 5 शब्द सहज पाठवतात. एकमेकाला विचारू, जोडीमध्ये आपण आपला मित्र आणि आपण जोडीमध्ये जर आपण एकमेकांना प्रश्न विचारले, हा सांग बरं अलंकारिक शब्द याला काय त्याला काय, असं एकमेकांना रोज ते 5 शब्दांचा सराव केला तर तुमचे सगळे शब्द अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये एकही शब्द राहणार नाही. आणि म्हणून या पद्धतीने अगदी 2 मार्काचा जरी प्रश्न असला परंतु आपल्याला प्रत्येक गुण परीक्षेचा महत्वाचा आहे, आणि म्हणून प्रत्येक प्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा जाणीवपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण सुरुवातीपासूनच आतापासूनच तयारी करत आहोत. आणि म्हणून या सुट्टीमध्ये मे महिन्याची जी सुट्टी आहे त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही त्या सगळ्या अलंकारिक शब्द, आता सुट्टी असल्यामुळे रोज जरी 5 शब्द केले, 3 शब्द केले, 4 शब्द केले ठरवून घ्या, त्या पद्धतीने तुम्ही 30 दिवसांमध्ये किती शब्द आपले पाठांतर होतात, निम्मा अभ्यास आपला कम्प्लीट होतोय, निम्म्याच्या वर होतो, टाइमचा जास्त वेळ भेटला तर सगळं पूर्ण शब्द पावर होऊन जातात. आणि ज्या वेळेस आपलं पाठांतर योग्य होतं किंवा वाचन आशय पूर्ण अर्थपूर्ण होतो त्यावेळेस आपल्याला या शब्दांना किंवा या प्रश्नांना परीक्षेमध्ये वेळही वाया जात नाही आणि आपल्याला प्रश्नही प्रश्नाचे गुणही कुठेही वाया जात नाही. आणि त्यामुळे काय करूया आपण या आजच्या ह्या ऑनलाईन क्लासमध्ये हा अलंकारिक शब्दाचा हा जो भाग होता तो सगळ्यांना समजला असेल असं गृहित धरते. आणि कोणाला काही शंका असल्यास, अडचणी असल्यास, आता पुढील काही अजून अलंकारिक शब्द आहेत ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये दगडावरची रेघ आणि नवीन नवीन अलंकारिक शब्द आहे बा, सगळ्यांना माहित आहे दगडावरची रेघ म्हणजे कधीही न बदलणारे, अगदी म्हणजे ते नेहमी फिक्स असतं, त्याच्यात कधीही बदल होत नाही, त्याला म्हणतो आपण दगडावरची रेघ. त्यानंतर दळूबाई, बघा शब्द तुम्हाला वेगळा वाटला असेल परंतु दळूबाई म्हणजे काय, भेकड मनुष्य, भेकड मनुष्य म्हणजे भित्रा मनुष्य. त्यानंतर देव माणूस, आता आपल्याला माहितीये देव माणूस नावातच ज्याचा देव आहे तो देव माणूस, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत तो देव माणूस. सज्जन माणूस त्याला आपण म्हणतो सज्जन. त्यानंतर धोपट मार्ग, धोपट मार्ग म्हणजे सरळ नेहमीचा मार्ग, म्हणजे आपण म्हणतो ना चल ह्या धोपट मार्गाने चल म्हणजे सरळ मार्गाने चल, सरळ मार्ग म्हणजे धोपट मार्ग. त्यानंतर नंदीबाई, होला हो म्हणणारा, आपण मगाशीच पाहिला होता नंदीबाई. त्यानंतर नवपट नारायण, नवपट नारायण म्हणजे खूप श्रीमंत, आपण मगाशी पाहिला होता पा गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंत, आणि हा आहे नवपट नारायण तो खूप श्रीमंत. मग आता दोन्ही शब्दांमध्ये गोंधळ करायचा नाही, त्याच्यामध्ये गर्भ श्रीमंत वेगळा आणि नवपट नारायण वेगळा. गर्भ श्रीमंतचा अर्थ जन्मापासून श्रीमंत आणि नवपट नारायण याचा अर्थ खूप श्रीमंत, भरपूर श्रीमंत. दोन वेगळे अर्थ आहेत श्रीमंतीच्या या शब्दाच्या अनुषंगाने आलेले हे दोनही शब्द अगदी वेगळे आहेत.
त्यानंतर पुढे आहे पर्वणी, म्हणजे अतिशय दुर्मिळ योग. आपण म्हणतो बघा, एखादी चांगली घटना घडून आली किंवा खूप दिवसांनी चांगली घटना घडली तर पर्वणी झाली. पर्वणी झाली म्हणजे काय झालं, अतिशय दुर्मिळ योग हा जुळून आला आणि मग ती चांगली घटना. पांढरा कावळा म्हणजे काय, निसर्गात नसलेली वस्तू. आपण आता कावळा नेहमी कसा पाहतो, काळाच पाहतो. आपल्याला पांढरा कावळा पाहायची सवयच नाही म्हणून तो दिसतच नाही. म्हणून जी वस्तू निसर्गातच नाहीये त्याला म्हणायचं पांढरा कावळा. बघा कसा वेगळा शब्द, अलंकारिक शब्द तयार झालेला आहे. शब्दाची ही वेगळी ओळख आपल्याला या अलंकारिक शब्दातून पाहावयास मिळते. म्हणूनच त्याला नाव दिले अलंकारिक शब्द. सगळ्या वेगवेगळ्या परिपूर्ण अशा यांनी सजलेली आपली भाषा. बघा म्हणजे या शब्दावरून आपल्याला त्या शब्दाची श्रीमंती कळते, खोली कळते, त्याची किती प्रचलित तो शब्द झालेला असेल तेही कळतं. त्यानंतर पांढरा परीस म्हणजे लबाड माणूस. बघा आपल्याला समाजामध्ये असे अनेक माणसं भेटतात की जे लबाड भांडे असतात आणि त्याला शब्द आलेला आहे पांढरा परीस. पुढे पाहूया आपण असे अलंकारिक शब्द. भगीरथ प्रयत्न पुढचा शब्द आहे. भगीरथ प्रयत्न म्हणजे आटोपाट प्रयत्न करतात. त्यानंतर भाकड कथा, बाष्कळ गोष्टी. आपण अनेक वेगवेगळ्या कथा पाहतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पण आपल्याला छोट्या छोट्या ऐकायला मिळतात, मग त्या नुसत्याच रचलेल्या असतात, त्यातून आशय आपल्याला काहीच कळत नाही, त्याला म्हणायचं भाकड कथा. त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा जी खूप कठीण आहे म्हणून त्याला नाव दिले भीष्म प्रतिज्ञा. त्यानंतर मंथरा, दुष्ट स्त्री. बघा आता दुष्ट म्हणजे वाईट स्त्री, की जी नेहमी वाईटच विचार करते आणि तिला बघा शब्द कुठून निवडलाय, मंथरा कसा रूढ झालाय. त्यानंतर म्हातारा, पिकले पाल. आता म्हातारा सगळ्यांनाच माहितीये पण त्याला शब्द काय वापरलाय, पिकले पान. झाडाचं पान आपण पाहतो तर पिकलं की गळून जात आणि ते पण मग म्हातारच होतं म्हणून ते गळत, म्हणून मग तो पिकले पान कोणाला शब्द वापरलाय, म्हातारा या व्यक्तीसाठी पुढील शब्द वापरला पिकले पान. त्यानंतर पोपटपंची, पोपटपंची म्हणजे काय, अर्थ न कळता पाठांतर करणारा. अर्थ न कळता पाठांतर करणारा म्हणजे की जो नुसताच पाठ करतो. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की शब्द आपल्याला पाठ करायचे आहेत पण कसे अर्थ समजून घेऊन आपण अर्थ पाठ शब्द पाठ करणार आहोत. जर अर्थ समजला नाही तर आपण या पोपट पंची सारखे शब्द पाठ करू म्हणून तसे आपल्याला करायचे नाही. आपण काय करणार आहोत, त्याचा प्रत्येक अलंकारिक शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत आणि मग ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि मग आपल्याला ते परीक्षेमध्ये सहजपणे सोडवता येणार. जर अर्थ कळाला नाही तर त्याला हा शब्द लागू होतो त्याला पोपट. त्यानंतर पाताळ यंत्री, पाताळ यंत्री म्हणजे कसा, कारस्थान करणारा. कारस्थान करणारा मनात वाईट काहीतरी विचार करणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा म्हणजे कारस्थान करणारा पाताळ यंत्री. त्याला नावच दिले डायरेक्ट पाताळ यंत्री. बघा वेगळा शब्द आहे, अलंकारिक शब्द आहे पाताळ यंत्री. त्यानंतर केवळ शाब्दिक वचन, बोलाचीच कडी. बोलाचीच कडी आणि आपण म्हणतो बोलाचाच भात, हा तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. मग हा कृती काहीच नसते, फक्त बोलणारा माणूस त्याला म्हणतो बोलाचीच कडी, बोलाचाच भात. कृती काहीच नाही, कृती शून्य. म्हणजे आपण बोलतो कधी, जेव्हा कृती करतो तेव्हा बोललं पाहिजे किंवा जसं बोललं तशी कृती झाली पाहिजे.
ते योग्य असतं. पण नुसतंच बोललं तर त्याला म्हणायचं बोलायचं कडी, म्हणजे केवळ शाब्दिक वचने देणार. त्याला पुढील हा अलंकारिक शब्द आपल्याला दिसून येतो. आता हे सगळे आपले शब्द आज अलंकारिक शब्द आपण पाहिलेले आहेत. मग या अलंकारिक शब्दामध्ये आपण काय करणार आहोत, वेगवेगळे शब्द पाहताना त्यातील सगळे आशयपूर्ण अर्थपूर्ण शब्द समजून घेऊन पाठ करणार आहोत. आणि सगळेजण निश्चितच या महिनाभरामध्ये छानपणे सगळे शब्द, रोज 5 शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आणि सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, पण तेवढे 5 शब्द निश्चितपणे करा. आणि पूर्ण अलंकारिक शब्दाचा अभ्यास तो सगळेजण पूर्ण कराल आणि खात्रीने तुम्ही मार्क मिळवाल. खात्रीने आपल्या ज्या आता ह्या सराव परीक्षा चालू होणार आहे आणि मग त्या सराव परीक्षेमध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल की आपलं काय कमी आहे, कोणत्या घटकातला प्रश्न आपल्याला अडलेला आहे आणि तो आपण सहजपणे कधी सोडवू, जेव्हा आपण त्याचा बारकाईने अभ्यास करणार आहोत तेव्हाच आपण तो प्रश्न अगदी यशस्वीपणे सहजपणे सोडवू शकतो. मग आज आपण या अलंकारिक शब्दातील सगळे जे आशयपूर्ण शब्द आलेले होते ते आपण आज पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि त्यानुसार आपण कसा अभ्यास करायचा हे सगळं आपण पाहिलेलं आहोत. आणि सगळ्यांना या परीक्षेसाठी पुढील येणाऱ्या 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आणि सगळ्यांनी छान अभ्यास करा आणि छान यशस्वी व्हा. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अतिशय चांगल्या प्रकारे. धन्यवाद.